आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 2 जुलैला आळंदीहून प्रस्थान ठेवणार आहे। प्रस्थान ठेवण्यासाठी आळंदीमध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सध्या संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये प्रस्थान सप्ताह सुरू आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही माऊलींची पालखी बसमधून नेण्यात येणार आहे आणि यासाठी 8 शिवशाही बसची व्यवस्था करण्यात आली आहे। गुरुवारी पालखी प्रस्थान ठेवणार आहे। संध्याकाळी 6 वाजता मंदिराची प्रदक्षिणा झाल्यानंतर माऊलींच्या पालखीचा आजोळी मुक्काम असणार आहे। 3 ते 19 जुलै या काळामध्ये माऊलींच्या पालखीचा आजोळी मुक्काम असेल। 19 जुलैला पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल। यानंतर वेगळ्या एका कारची बातमी आपण बघणार आहोत। तुम्ही हवेत उडणारी कार कधी पाहिली आहे का? स्लोवाकिया तर प्रोटोटाइप फ्लाइंग कारची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। या कारने नायट्रा ते ब्रॅरिस्लावा दरम्यान 35 मिनिटांचं उड्डाण पूर्ण केलेलं आहे। ही हायब्रिड कार पेट्रोलवर धावते आणि उडते सुद्धा। तर या कारचं विमानामध्ये रूपांतर होण्यासाठी 2 मिनिटं आणि 15 सेकंदाचा वेळ लागतोय। आपण ही कार बघतोय, हवेत उडणारी ही कार आहे। स्लोवाकियात प्रोटोटाइप फ्लाइंग कारची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। या कारनं नायट्रा ते ब्रॅस्टिलावा दरम्यान 35 मिनिटांचं उड्डाण पूर्ण केलेलं आहे। ही हायब्रिड कार पेट्रोलवर धावती आहे आणि उडते सुद्धा। तर या कारचं विमानामध्ये रूपांतर होण्यासाठी 2 मिनिटं लागतात आणि 15 सेकंदाचा वेळ लागतो। पुन्हा एकदा बघूयात कशा पद्धतीनं ही कार उडालेली आहे आणि कारचं कशा पद्धतीनं विमानात रूपांतर झालं।